महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मागील 10 वर्षापासून देण्यात येणारा पुरस्कार यंदा डॉक्टर शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार पुण्यनगरीचे कृष्णा उमरीकर यांना तर कैलासवासी सुधाकरराव ढईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार लोकपत्रचे संपादक रवींद्र दहिकिक यांना जाहीर झाला आहे. यासह कंधार तालुक्याचे भूमिपुत्र कैलासवासी माधवराव अंबुलगेकर युवा पत्रकार पुरस्कार दैनिक लोकमत समाचारचे तालुका संवाददाता कंधार मिर्झा जमीर बेग यांना जाहीर झाला आहे. यासह लोह्या तालुक्यातील उत्कृष्ट छायाचित्रकार विनोद महाबळे यांना उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 24 जानेवारी रोज गुरुवारी सकाळी 11 वाजता MGM पत्रकारिता महाविद्यालय नांदेड येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. मिर्झा जमीर बेग यांना युवा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुकाच्या वतीने जमीर बेग यांचा कंधार शासकीय विश्रामगृहामध्ये कंधार तालुक्याच्या पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाच्या प्रसंगी मिर्झा जमीर बेग यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले की कंधार तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचे मला वेळोवेळी सहकार्य आहे. पत्रकारांच्या प्रश्नावर न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने कार्य चालू असल्याचे सांगितले. या प्रसंगी पत्रकार संघाचे सचिव दिगंबर वाघमारे डॉक्टर माधव कुद्रे मोहम्मद सिकंदर SP केंद्रे माधव भालेराव संघपाल वाघमारे शेख शादूल शेख बबलू प्रदीप रहाटे आदींची उपस्थिती होती. लोहा शहरातील प्रसिद्ध छायाचित्रकार विनोद महाबळे यांना उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वर्षाताई भोसीकर युवासेना तालुका प्रमुख पद्माकर सावंत नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण नगरसेवक पंचशील कांबळे भरत पवार पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष मोहन पाटील पवार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे लोहा तालुका कार्याध्यक्ष विजय चन्नावार आदींनी छायाचित्रकार विनोद महाबळे यांना अभिनंदन केले. ही रिपोर्ट जनतेचे मत लाईव्ह लोहा.